आमच्या कधी मनातही विचार आला नव्हता की आपण एव्हरेस्ट शिखराचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ. पण तसा योग आला आणि 5,364 मीटर उंचीवरच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत जाऊन एव्हरेस्ट शिखराचं दर्शन आम्ही घेतलं. तो दिवस होता 7 मे 2024. अनेक दिवस इच्छुक सदस्यांबरोबर चर्चा चालू होत्या, त्यातून EBC ट्रेक करायचा विचार पक्का झाला आणि 6 जण तयार झाले. विहार, सुजाता, विश्वास, सुहास, नितीन आणि विद्या. आणि मग काय, सगळे जोरात तयारीला लागले. कुणासोबत कसं जायचं अशा चर्चेतून शेवटी आपणच आपले एजन्सी घेऊन ABC करू असं ठरलं. सर्व नियोजनात सुजाता आणि विश्वास यांनी पुढाकार घेतला होता. आता सारेजण शारीरिक आणि मानसिक तयारीला लागले होते. रोजचा व्यायाम, रोजचा 8-10 किलोमीटर चालायचा सराव, असं सगळं सुरू झालं. काही जण घोराडेश्वर, वेताळ टेकडी आणि आठवड्यातून 1-2 सिंहगडावर जायला लागले. मार्च एप्रिलचं ते कडक ऊन सुद्धा आम्हाला थांबवू शकत नव्हतं. हळूहळू आमचा स्टॅमिना वाढू लागला होता. साधारण 2.5-3 महिन्यात छान तयारी झाली. एक दिवस सर्व शिलेदारांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनुराधाने सर्वांना नाश्त्याला आमंत्रित केलं होतं. दरम्यान खरेदीचा जोर वाढला. सॅका, बूट, मोजे, थंडीसाठी जर्किन, हातमोजे, रेनकोट अशा वस्तूंची खरेदी चाललीच होती. सोबतच्या वजनाचा मुख्य चॅलेंज होता, कारण विमानात फक्त 15 किलो वजन न्यायला परवानगी असणार होती. आता खास ह्या ट्रेकसाठी म्हणून एव्हरेस्ट इज कॉलिंग अँड आय मस्ट गो अशी टॅगलाईन असलेले टी-शर्ट प्रिंट करून घेण्यात आले. होता होता निघायचा दिवस उजाडला 28 एप्रिल. पहाटे 4 सुमाराला कॅबने पुण्याहून निघालो. फूड मॉल चहा ब्रेक करत सकाळी 8 सुमाराला मुंबईला पोहोचलो. विमानतळावरचे सोपस्कार पार पाडून थोडं निवांत झालो आणि सकाळी 11 विमानानं हळूहळू काठमांडूकडे सरकायला सुरुवात केली. विमान आकाशात झेपावलं. खालची झोपडपट्टी, मग उंच उंच इमारती खोलखोल जायला लागल्या. विमानाच्या आवाजाच्या साथीने पुढचा अनुभव कसा असणार आहे या विचारात सारेजण आम्ही गढून गेलो होतो. विमान अलगदपणे नेपाळच्या धर्तीवर अवतरलं आणि आमच्या पोटातला गोळा विरला आणि सर्वांनी मनोमन ईश्वराचे आभार मानले. दुपारी 1:30 काठमांडूला पोहोचलो. विमानतळाबाहेर आलो. समोरच्या आमच्या एजन्सीचे मालक श्री निरंजन अधिकारी म्हणजे आमचे NJ यांनी फुलांच्या माळा घालून आमचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबर मुकुंद अधिकारी उर्फ मून होते. ते मून म्हणजे इथून पुढे ते आमचा गाईड असणार होते. हॉटेल नेपाळ कॉटेज रिसॉर्ट समोर गाडी उभी राहिली. नेपाळमध्ये बरेच ठिकाणी भारतीय चलन स्वीकारलं जातं, पण फक्त 100 रुपयांच्याच नोटा. त्यामुळे 100 रुपयांची बंडलं सोबत आणली होती. आता NJ सर्व शंकांचं निरसन केलं होतं. ट्रेक करताना काय करावं याचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी सांगितलं की सर्वांना रात्री 1:30 रामेशापसाठी, म्हणजेच इथून पुढील विमान जिथे असणार होतं तिथे आपल्याला निघायचं आहे, तेव्हा सर्वांनी तयार राहा. संध्याकाळी काठमांडूत बाजारपेठेत फेरपटका करत आवश्यक औषधं आणि वस्तूंची खरेदी झाली. तिथे भारतीय आणि नेपाळी नोटांची अदलाबदल झाली आणि नेपाळी नोटा मिळाल्या. अगदी खेळण्यातल्या नोटा वाटत होत्या त्या. रात्रीच निघायचं होतं म्हणून सर्वांनी पटकन जेवण करून घेतलं आणि रिसॉर्टवर परतले. रात्री 10:30 कसे वाजले कळलंच नाही. 12:30 गजर लावून झोपलो.
रात्री 1:30 सर्वजण गाडीतून निघालो आणि काठमांडूपासून 130 किलोमीटर असलेल्या रामेशापला 5:00 पोहोचलो. सर्व सोपस्कार पार पाडून लुकलाला जाणाऱ्या विमानाची वाट पाहत बसलो होतो. एसटी स्टँडवर गर्दी असावी तशी लोकांची झुंबड होती. बहुतांश परदेशी लोक होते. विमानाला थोडा वेळ लागणार असल्यानं विमानतळावरच टाइमपास करत बसलो आम्ही. कंटाळून डुलकीसुद्धा काढून झाली. संध्याकाळी 5:00 सर्वजण सीता एअरवेजच्या विमानात बसलो. सूर्यास्त आणि डोंगर रांगांची दृश्य पाहत लुकलाला पोहोचलो. संध्याकाळी 6:30 लगेचच ट्रेकलाही सुरुवात झाली. जवळपास उताराची वाट असल्याने संधी प्रकाशात लुकला ते फाकडिंग असा प्रवास सुरू केला. साधारण 2.5 तासात आजचा ट्रेक पूर्ण करून रात्री 9:00 फाकडिंगच्या हॉटेलवर पोहोचलो आणि रात्री 10:00 जेवण करून सर्वजण लवकरच झोपले. हे 2600 मीटर उंचीवर असलेलं फाकडिंग गाव. आजचा आमचा ट्रेक फाकडिंग ते नामचे बाजार या 3440 मीटर उंचीवर असलेल्या गावापर्यंत होणार होता. आता इथून पुढे आंघोळीला सुट्टी असल्यानं 6:00 आम्ही आवरून तयार झालो. इथल्या हॉटेलमध्ये वेटर नसतात. ग्रुपचे गाईडच सर्व कामं करतात. नाश्ता येईपर्यंत आमचं फोटो सेशन सुरू होतं. आजूबाजूला ट्रेकर मंडळींचीही गडबड चालू होतीच. थोडं स्ट्रेचिंग वॉर्म अप करून ब्रेकफास्ट चहा झाला आणि सकाळी 7:30 पुढची वाटचाल सुरू झाली. आजचा टप्पा बराच चढ उतारांचा होता. दगड मातीतून वाटचाल सुरू झाली. नदीपात्र ओलांडण्यासाठी या भागात सर्व पूल वायर रोपचे बनवलेले असतात. दोन बाजूला 2 मोठे वायर रोप ताणलेले असतात. खाली लोखंडी पट्ट्या आणि बाजूला जाळी लावलेली असते. चालताना हे पूल हलत असतात. त्यातच विरुद्ध बाजूने येणारे प्रवासी असतात. काही ठिकाणी खालच्या पट्ट्या आणि जाळ्या तुटलेल्या असतात. या सगळ्याचं भान ठेवत पुलावरून जावं लागतं. त्यातच पाठीवर सामान लादलेले याक येत असतात. त्यांना आधी वाट करून द्यावी लागते. आता सकाळी 10:30 चहा घेण्यासाठी थांबलो. चहासोबत पौष्टिक लाडू खाल्ले. अशा ब्रेकला आम्ही लाडू ब्रेक असं नाव दिलं होतं. आता ब्रेकनंतर पुन्हा आम्ही संथ गतीने वाटचाल करायला लागलो होतो. त्यामुळे फार दमायला होत नव्हतं. वाटेत आम्ही या मोंजो गावात सागरमाथा नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारावर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. हे आता दुपारी 1:30 जेवायला थांबलो. इथे मुख्यतः सगळीकडे फक्त दाल आणि भात हेच अन्न आहे. दाल भात पॉवर 24 आवर असं काव्यात्मक वाक्य नेपाळला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये लोकप्रिय कॅचफ्रेज आहे. पोटपूजेनंतर मात्र पुढची वाटचाल जवळपास 3 तासांची आणि मोठ्या चढाईची असणार होती. थोड्या थोड्या वेळाने सुजाता प्रत्येकाला आग्रहाने पाणी प्यायला लावत होती. आता संध्याकाळचे 6 वाजत आले होते आणि आम्ही नामचे बाजार या ठिकाणावर पोहोचलो. हे थोडी मोठी बाजारपेठ असलेलं गाव. आता मात्र ह्या भागात थंडी आम्हाला चांगलीच जाणवायला लागली होती. संध्याकाळी 7:30 जेवण करून आम्ही लवकर झोपायला गेलो. आज मात्र आमचा विश्रांतीचा दिवस होता. इथल्या वातावरणाशी शरीर समरस होण्यासाठी ते आवश्यकही होतं. सकाळी उठून जवळच्या टेकडीवर गेलो. या टेकडीवर हिमालयाची सचित्र माहिती असलेलं एक संग्रहालय आहे
ते आम्ही पाहिलं. इथून पहिल्यांदा लांबवर एव्हरेस्ट शिखराचं दर्शन झालं. आजूबाजूंच्या शिखरांचं विहंगम दृश्य पाहताना आम्ही अगदी भारावून गेलो होतो. ह्या भागात जीवनावश्यक सामानाची वाहतूक फक्त हेलिकॉप्टरनेच होते. सकाळी 11:00 सुमाराला लाडू ब्रेक करून परत हॉटेलवर आलो. दुपारी 4:00 सुमाराला नामचे बाजारात विंडो शॉपिंग करत रमत गमत फेरफटका झाला. थोडी खरेदीही झाली. दरम्यान नितीनचं हरवलेलं पाकिट सापडलं. त्यानिमित्त केक पेस्ट्रीची छोटी पार्टी झाली. आजचा दिवस मजेत गेला. आजचा आमचा टप्पा नामचे बाजारहून टेंगबोचे ते दिबोचे असा होणार होता. यात आम्ही समुद्र सपाटीपासून 3,800 मीटर उंचीवर पोहोचणार होतो. आता आम्ही EBC वाटेवर चालायला लागलो होतो. साधारण 2 तासांच्या चालीनंतर रस्त्याला 2 फाटे फुटले. एक ABC जात होता तर दुसरा गोकिओकडे जाणारा होता. दुपारचे 4 वाजत आले होते आणि आम्ही टेंगबोचे या गावात पोहोचलो. आता आम्ही इथल्या युनेस्को जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित असलेल्या टेंगबोचे मोनास्ट्रीला भेट देऊन पुढे गेलो. मजल दरमजल करत संध्याकाळी 6:30 सुमाराला दिबोचेला मुक्कामी पोहोचलो. आज दिबोचे ते टेंगबोचे ह्या आमच्या टप्प्यात आम्ही समुद्र सपाटीपासून 4,500 मीटर उंचीवर पोहोचणार होतो. रोज उंचीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आम्ही जात होतो. वाढत जाणारी उंची आणि ऑक्सिजनची कमतरता आता आम्हाला अगदी चांगलीच जाणवायला लागली होती. आता इथे मात्र थंडी सुद्धा खूपच जाणवायला लागली होती. संध्याकाळी इथे एका कॅफेमध्ये वायफाय आणि चार्जिंगची सोय झाली. मग काय, मोबाईल चार्जिंग झाले, घरच्यांना आणि मित्रमंडळींना संपर्कही साधता आला. आज सकाळी सरावासाठी जवळच्या या टेकडीवर आम्ही गेलो. आता आम्ही 4,850 मीटरवर पोहोचलो होतो. आजूबाजूला लहान मोठ्या शिखरांचं दर्शन होत होतं. थोडी ढगाळ हवा, पण त्यातूनच चौफेर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं मनात घर करत होती. एका मोठ्या खडकावर सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. लाडू ब्रेक झाला आणि परत हॉटेलवर आलो. दुपारचं जेवण झाल्यावर परत कॅफेमध्ये जाऊन वायफाय चार्जिंग पत्ते असं करत वेळ काढला. संध्याकाळी हवा खूपच निरुत्साही झाली होती. अगदी अंधारून आलं होतं म्हणून लवकर रूमवर परत आलो. आज आम्ही डेंगूचे ते लोबूचे हा टप्पा करून 5,030 मीटर उंचीवर पोहोचणार होतो. आज पहाटेपासूनच पाऊस पडत होता. थोड्याच वेळात पाऊस थांबला आणि सूर्योदय झाला, त्यामुळे लगेच पुढच्या वाटचालीला सुरुवात केली. आता आमचा उत्साह आणि पुढे काय दिसणार आहे याचं कुतूहलही वाढत चाललं होतं. दुपारी 12:00 सुमाराला खुंबू ग्लेशियर पासून येणाऱ्या नदीवरच्या एका लोखंडी पुलावरून नदी ओलांडली आणि थुकला येथे पोहोचलो. लगेचच असलेल्या हॉटेलात जेवण करून घेतलं. इथून पुढे खडी चढण सुरू झाली होती. ही खडी चढण आणि त्यातच ढग उतरलेले, अंधारून आलेलं, अशामुळे चांगलीच दमछाक जाणवत होती. दुपारी 2:00 सुमाराला चढण संपवून थुकला 5:00 मध्यावर आलो आणि अचानक हिमवर्षाव चालू झाला.
आयुष्यात पहिल्यांदाच अंगावर हिमवर्षाव अनुभवत होतो. तो रोमांचित वर्षाव अनुभवतच पावलं लोबूचे इथे मुक्कामी पोचली. आता आम्ही -4 अंशाच्या वातावरणात होतो. आज आम्ही लोबूचे ते गुरक्षेप या टप्प्यावर आलो. आता आम्ही 5160 मीटर उंचीवर पोचलो होतो. काहीशा खराब हवामानातच पुढची वाटचाल सुरू होती. आजचं अंतर कमी असल्यामुळे दुपारी 12 वाजता गोरक्षेपला पोचलो. जेवण करून लगेचच EBCला जायचं ठरवलं होतं, पण गोरक्षेपला हिमवर्षाव सुरू झाला. पुढच्या 5-10 फुटावरचं सुद्धा दिसत नव्हतं, त्यामुळे EBCसाठी निघायचं रद्द झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ABCला निघायचं ठरलं. आज आम्हाला गोरक्षेपहून ABCला जाऊन पुन्हा गोरक्षेपला यायचं असा अंतिम टप्पा गाठायचा होता. आज आम्ही समुद्र सपाटीपासून 5634 मीटरवर पोहोचणार होतो. आमचं कुतूहल आणि उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. पहाटे 5 वाजता सारेजण तयार झालो. वातावरण ढगाळ होतं, पण धीम्या गतीने EBCकडे पावलं निघाली. खूप थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेनं पावलं अगदी हळूहळू पडत होती. अखेर 3 तासांच्या खडतर वाटचालीनंतर इथे EBCला पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. 3 cheers for hills and valleys. Hip hip hip. Hooray. Hip hip. Hooray. Hip hip. Hooray. आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं. अत्यानंदाने काही क्षण कुणाच्याच तोंडून शब्दही फुटत नव्हता. सर्वजण भारावून गेलो होतो. थोडं सावरल्यावर मात्र भरपूर फोटो सेशन झालं. लाडू खाऊन तोंड गोड केलं गेलं. 3 महिने घेतलेल्या परिश्रमांचं हे सार्थक झालं. फक्त एव्हरेस्ट शिखरावर चढाई करणाऱ्या ट्रेकर्ससाठी असलेले असे हे तंबू या भागात दिसत होते. आम्हाला या परिसरात जायला बंदी होती. पाऊस आणि हिमवर्षाव नसल्यामुळं बेस कॅम्पचा परिसर व्यवस्थित पाहायला मिळाला. एका अनामिक ओढीने सर्वजण रोमांचित झालो होतो. नेहमीच्या प्रथेप्रमाणे विहारचं छोटं भाषण झालं. विशेष मेहनत घेतली त्या दोघांचा, म्हणजे विश्वास आणि सुजाता यांचा सत्कार झाला. आता निघायची वेळ आली. परत जायला पाय निघत नव्हता. अगदी जड अंतकरणानं बेस कॅम्पचा निरोप घेतला आणि परतीकडे पाय वळाले. 3 तासांच्या वाटचालीनंतर गोरक्षेपला आम्ही दुपारी 12:30च्या सुमाराला पोहोचलो. आता मात्र सर्वांना खूपच थकवा जाणवत होता. कुणाच्याही अंगात चालण्याचे त्राणच नव्हते. म्हणून गोरक्षेपलाच मुक्काम करायचं असं सर्वांमध्ये ठरलं. आता आम्ही गोरक्षेप ते पांगबोचे या परतीच्या रस्त्याला निघालो. सकाळपासून हिमवर्षाव सुरूच होता, पण आता थांबणं शक्य नव्हतं. हिमवर्षावाचा आनंद घेत वाट कापत होतो. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत थुकला येथे ठरल्याप्रमाणे परत आलो. जेवण झाल्यावर थुकला पासवरून पुढे निघालो. वाटेत आजपर्यंत एव्हरेस्ट मोहिमेत कामी आलेल्या वीरांच्या स्मरणार्थ एव्हरेस्ट मेमोरियल या नावाने असलेल्या स्मारकांना वंदन करून
आम्ही पुढे निघालो. आता फेरीचे या मार्गे दिवसाभरात साधारण 24 किलोमीटर अंतर चालून पांगबोचे या गावी आम्ही मुक्कामाला पोचलो. संध्याकाळचे 7 वाजून गेले होतो. लवकरच आम्ही झोपलो. आज पांगबोचे ते नामचे बाजार हा टप्पा सुद्धा मोठा होता. जवळपास 24-25 किलोमीटर अंतर चालून संध्याकाळी 6:30 सुमाराला नामचे बाजारला आलो. दुपारी जेवायला थांबलो त्या हॉटेलमध्ये योगायोगाने शैलेश भिडे यांची भेट झाली. त्यांचा 6 जणांचा ग्रुप ABC ला जाणार होता. त्यांना शुभेच्छा दिल्या आणि निरोप घेतला. नामचे बाजार ते फाकडिंग. आता बरीचशी उताराची वाट होती. बऱ्यापैकी रमतगमत चाललो होतो. सर्वजण संध्याकाळी 5:00 फाकडिंगला पोचलो. आज अक्षय तृतीया होती. आज विहार सुजाताच्या लग्नाचा तिथीने वाढदिवस आणि नितीनचा साखरपुडा झालेल्या दिवसाचा वाढदिवस. हे असं निमित्त साधून विश्वास आणि विद्याने आणलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. सोबत टेबलवर फुलांची सजावट करून जेवणात खास कांदा भजीची डिश ठेवली होती. एकदम मस्त झाला कार्यक्रम. फाकडिंग ते लुकला हा आजचा टप्पा 8 किलोमीटरचा होता. आज हवा ढगाळ होती. पाऊसही सुरू झाला होता. अशातच दुपारी 2:00 लुकलाला पोहोचलो आणि आज खऱ्या अर्थाने ट्रेकची सांगता झाली. संध्याकाळी हॉटेलमध्ये सर्व पोर्टर गाईड आणि सर्व सदस्यांचा सत्कार केला. लुकला ते रामेचाप मार्गे काठमांडू असा आजचा प्रवास होता. आमचं विमान 6:30 होतं, पण सकाळपासून पाऊस सुरू झाला म्हणून सर्व विमानोड्डाणं स्थगित झाली होती. म्हणून आम्ही हॉटेलमध्येच बसून होतो. प्रवाशांची झुंबड उडाली होती. 11:30 पाऊस थांबला आणि आम्ही विमानतळावर आलो. काही विमान उड्डाणं झाली, पण आमचा नंबर येईपर्यंत पुन्हा पाऊस सुरू झाला म्हणून पुन्हा उड्डाणं रद्द. आता उद्या सकाळशिवाय काही जायला मिळणार नाही हे निश्चित केलं म्हणून झोपलो. पण संध्याकाळी 6:00 मात्र आमच्या गाईडने धावत येऊन सांगितलं की असेल तसे लगेच निघा, आपलं विमान निघणार आहे. आम्ही सर्वजण सैन्यातील कमांडो पळतात तसे पळत पळत विमानतळ गाठला. दुसऱ्या मिनिटाला विमानात बसलो आणि पुढच्या 18 मिनिटांनी रामेश आपला उतरलो देखील. रात्री 11:00 काठमांडूला देखील पोचलो. आमच्यावरच विश्वास बसेना. हा प्रवास मात्र आमच्या कायम लक्षात राहील असा होता. सकाळी काठमांडूला पशुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. इतर काही मंदिरं आणि काठमांडू साईटसीइंग करून नंतर काही जण हॉटेलवर तर काही बाजारात फेरफटका मारायला गेले आणि खरेदीही केली. EBC पूर्ण केल्याबद्दल रात्री सर्वांनी भट्टी पिझ्झा पार्टी केली. आता मात्र निरोपाची वेळ आली. आमचे NJ यांनी गमछा, प्रशस्तीपत्रक आणि रुद्राक्षाची माळ देऊन आमचा निरोप घेतला. सकाळी 11:30 काठमांडूचा निरोप घेऊन काठमांडू ते मुंबई या विमानाने संध्याकाळी 5:30 आम्ही मुंबईला आलो आणि रात्री 11:30 सर्वजण आपापल्या घरी सुखरूप पोचलो.